फ्रेंड्स, मागील भागामध्ये आपण फ्लेमिंग्स राईट हँड रूल पाहिला. हा फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय सांगतो पहा. इफ वी स्ट्रेच द थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर ऑफ राईट हँड इन सच अ वे दॅट दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर अँड इफ द थंब शोज द डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ द कंडक्टर, द इंडेक्स फिंगर शोज द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. Then the middle finger shows the direction of induced current. म्हणजेच काय, जर आपल्या उजव्या हाताचा मिडल फिंगर, इंडेक्स फिंगर आणि थंब हे जर स्ट्रेच केले, एकमेकांना परपेंडिक्युलर पद्धतीने अरेंज केले, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमानुसार काय होईल, जर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर कंडक्टर या डिरेक्शन मध्ये मोशन होत असेल, तर त्या कंडक्टर मध्ये या मिडल फिंगरच्या डिरेक्शनने करंट इंड्यूस होतो, हे आपण पाहिलं. आणि त्या संबंधित असणारा फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन हा सुद्धा पाहिला. मग आता पहा की याचा म्हणजे करंट जर इंड्यूस होत असेल तर याचा आपण उपयोग केला पाहिजे, याचा आपण ऍप्लिकेशन केलं पाहिजे. आणि ते ऍप्लिकेशन म्हणजे इलेक्ट्रिक जनरेटर. हा एसी जनरेटर आहे. द डिव्हाइस that converts mechanical energy into electrical energy is called as electric generator. जे डिव्हाइस मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्जन करतं त्याला इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हटलं जातं. नावच आहे जनरेटर, जनरेट करणारा, इलेक्ट्रिक जनरेटर असा हे डिव्हाइस आहे. त्याचं प्रिन्सिपल काय आहे तर आताच आपण पाहिलं, फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल वर हा आधारित आहे. म्हणजेच काय, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे त्याचं प्रिन्सिपल आहे. सो चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युसेस इलेक्ट्रिक करंट इन द कंडक्टर हे त्याचं प्रिन्सिपल आहे. जर मॅग्नेटिक फील्ड चेंज करत राहिलं तर कंडक्टर मध्ये करंट इंड्यूस होतो, इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होतो, हे याचं प्रिन्सिपल आहे. याचं कन्स्ट्रक्शन पाहूया आपण. पहा, याचं आणि मोटरचं कन्स्ट्रक्शन जवळपास सारखं आहे, परंतु काही गोष्टी एकदम अपोजिट आहेत. तर पहिलं पहा, रेक्टॅंग्युलर लूप. तिकडे सुद्धा रेक्टॅंग्युलर लूप आहे मॅग्नेटिक मोटरमध्ये. स्ट्रॉंग मॅग्नेट्स हा रेक्टॅंग्युलर लूप आहे एबीसीडी. नंतर ही मॅग्नेटिक फील्ड आहे नॉर्थ कडून साऊथ कडे, हे दोन हे स्ट्रॉंग मॅग्नेट्स आहेत. त्यानंतर कार्बन ब्रशेस, इथं जिथं ही लूप रेक्टॅंग्युलर लूप टच होत ते असतात ब्रशेस. त्यानंतर कंडक्टिंग रिंग्स, तिथे जर मोटर पाहिली तर तिथे आपली हाफ होती, म्हणजे स्प्लिट रिंग असं म्हटलं होतं, एकाच ठिकाणी ही रिंग होती अशी. तर इथं या रिंगना नाव आहे कंडक्टिंग रिंग्स. या पूर्ण आहेत, म्हणजे इथं ही पूर्ण आहे आणि इथे ही दुसरी रिंग पूर्ण आहे. नंतर ऍक्सल, हा जो मधला ऍक्सल आहे तो त्यासाठी आहे. तर असं हे याचं कन्स्ट्रक्शन आहे. आता वर्किंग पाहूया आपण, वर्किंग कसं होतं. तर पहा, ज्यावेळी या ऍक्सलला मोशन दिल्यामुळे मॅग्नेटिक ही जी कॉइल आहे ही कॉइल मोशन मध्ये येते, तेव्हा कॉइल फिरू लागते. म्हणजे आता कॉइल कशी आहे, ए बी सी डी अशी आहे. मग जेव्हा ही कॉइल परपेंडिक्युलर अँगल मध्ये जर मोशन मध्ये आले तर काय होईल, तर इथे करंट इंड्यूस होणार आहे. आता पहा, ही कॉइल या कंडिशन मध्ये आहे, सध्या या पोझिशन मध्ये आहे. तर आता इथून पहा करंट इंड्यूस होणार, तो कसा होणार, तर या मोशनचा परिणाम म्हणून ही करंट इंड्यूस होणार. अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स राईट हँड रूल, इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्युस्ड इन द ब्रांचेस ए बी अँड सी डी इन द डिरेक्शन ए टू बी अँड सी टू डी. म्हणजे या दोघांमध्येही, या दोन ब्रांचेसमध्ये हा करंट इंड्यूस होणार आहे. दस द करंट फ्लोज इन द डिरेक्शन ए बी सी डी. करंट इंड्यूस होणार आहे याच्या मोशनमुळे, आणि तो कसा जाणार, ए कडून बी कडे, बी कडून सी कडे गेले, सी कडून
डी कडे. नंतर पुढे त्याची पोझिशन कशी असेल बघा. As shown in figure, the current flows from A, B, C, D. In the external circuit, the current flows from B2 to B1. आता इथे पहा D पर्यंत करंट आलाय म्हणजे हा पुढे जाणारच ना. मग D पासून तुमच्या लक्षात आलं का पहा ही जी वायर आहे ती डायरेक्ट B2 या ब्रशला अटॅच झाली आहे. या R1 या रिंगशी तिचा काहीही संबंध नाही. CD कडून येणारी वायर आहे ती B2 कडे गेली. मग करंट कसा फ्लो होणार आता B2 पासून गॅल्वानोमीटर मधून येणार आणि तो B1 कडे येणार. असे एक्सटर्नल सर्किट मध्ये तयार जो करंट जाणार आहे तो B2 या ब्रश पासून B1 या ब्रश कडे आता मी दाखवते या डिरेक्शनने जाणार आहे. आता पुढे काय होतं बघा. याच जेव्हा एक हाफ सर्कल पूर्ण होतं इफ इन्स्टेड ऑफ वन लूप कॉइल अ कॉइल कन्सिस्टिंग ऑफ सेव्हरल टर्न्स इज यूज्ड द करंट ऑफ मॅग्नेट्यूड सेव्हरल टाइम्स फ्लोज. सर्वात महत्वाचा भाग आहे हा की एका कॉइल ऐवजी जर अनेक कॉइलचं हे एकत्रीकरण केलं तर जो इंड्यूस करंट आहे तो तेवढ्याच पटीमध्ये वाढणार आहे. आफ्टर हाफ रोटेशन द ब्रांच ए बी टेक्स द प्लेस ऑफ ब्रांच सी डी अँड ब्रांच सी डी टेक्स द पोझिशन ऑफ ब्रांच ए बी. इथं ही जी सी डी ब्रांच आहे तर ती आता रोटेट होते. आपण पाहिलेलं यापूर्वी की आता ही रोटेट होत असताना सी डी ब्रांच ही रोटेट होऊन ए बी कडे आली अशी इकडून इकडे आली आणि ए बी ही ब्रांच खालून जाऊन पुन्हा सी डी च्या पोझिशनला आली. मग आता इथं कसं असेल बघा. तर हा बी टू ब्रश आहे बघा. आता ही डी सी बी आणि ए असं झालं हे लूप तयार आणि बी टू ब्रश तिथंच आहे. बी वन हा ब्रश इथे आहे याच्याशी हा म्हणजे ए बी ही ब्रांच ही बी वन या ब्रशशी अटॅच आहे आणि सी डी ही ब्रांच ही बी टू या ब्रश बरोबर अटॅच आहे. आता हा प्रोटेशन झाल्यामुळे ए बी आणि सी डी यांनी आपल्या पोझिशन चेंज केल्या. देअरफोर द इंड्यूस्ड करंट गोज ऍज डी सी बी ए. हा जो डी आहे तो इथे आलेला आहे. सी आहे तो इथे. बी ने सी ची जागा घेतली आणि ए ने डी ची. त्यामुळे करंट इंड्यूस होणार तो असाच होणार डी सी बी ए. आता ही ए ही ब्रांच आहे ती इथं आहे इथं येणार आहे आणि ती ब्रांच कुठे अटॅच आहे तर या बी वन या ब्रशला आहे किंवा ह्या पहिल्या रिंगला अटॅच आहे. मग तो करंट कुठं आला तर इथे आला आणि ही जी डी सी ब्रांच इथे आहे ती तिचा कनेक्शन कोणाशी आहे तर बी टू या ब्रशशी आहे. त्यामुळे एक्सटर्नल सर्किट मध्ये करंट कसा फ्लो होणार तर इथं हा बी ही ब्रांच इथं आली इथे अटॅच झाली. मग इथून हा करंट कुठं जाणार या पूर्ण रिंग मध्ये जाणार म्हणजेच पुन्हा बी वन ब्रश मध्ये येणार. बी वन ब्रश कडून तो असाच या दिशेने मागून पुन्हा अँटी क्लॉकवाईज याला म्हणू आपण हा असाच इकडे जाणार बी टू या ब्रशची. कारण ब्रश इथे आहे परंतु ही जी सी डी कॉइल आहे ती इकडे आलेली आहे या बाजूला अटॅच झालेली आहे. त्यामुळे करंट हा बी वन पासून बी टू या डिरेक्शनने आला म्हणजे मगाची डिरेक्शन ही क्लॉकवाईज होती आणि आता सेकंड डिरेक्शन ही अँटी क्लॉकवाईज झाली. म्हणजे एका रोटेशन मध्ये कॉइलच्या दोन वेळा डिरेक्शन चेंज झाली. या पद्धतीने हे रोटेशन कंटिन्यू सुरू जातं सुरू राहतं आणि 360 अँगल मध्ये रोटेशन होत असताना एकदा बी टू कडून बी वन कडे आणि दुसऱ्यांदा बी वन कडून बी टू कडे अशी ही करंटची डिरेक्शन सतत चेंज होत जाते म्हणजे अल्टरनेट होत जाते. म्हणून हा जो जनरेटर आहे याला एसी जनरेटर असं म्हटलं जातं. आणि या एसी जनरेटरचं वैशिष्ट्य काय आहे तर त्याची ह्या ज्या रिंग्ज आहेत या रिंग्स हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ह्या पूर्ण एक रिंग आहे आणि एक रिंग एकाच बाजूला म्हणजे ही जी ए बी साइड आहे तिला एक रिंग जोडलेली आणि सी डी ला दुसरी रिंग जोडलेली आहे आणि त्यामुळे ही करंटची डिरेक्शन अशी सातत्याने एका बाजूने दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूने पहिल्या बाजूला अशी चेंज होत जाते.
Hence, in the external circuit, current flows from B1 to B2, means opposite to previous half rotation. This repeats after every half rotation and alternating current is produced. And so, it is called as AC generator. तर अशा पद्धतीने करंट जनरेट झालाच परंतु तो अल्टरनेटिंग आहे म्हणजे त्याची डायरेक्शन हाफ रोटेशन मध्ये चेंज होते आणि म्हणून याला आपण म्हणतो एसी जनरेटर. तर अशा पद्धतीने एसी जनरेटरचं वर्किंग चालतं. त्याचा यूज कुठे आहे? टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. हे त्याचं महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे म्हणजे यूज आहे. कारण जनरेटर नावातच आहे की तो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आता याचं वर्किंग आपण लिहिताना काय लिहिलं पाहिजे? इट इज बेस्ड ऑन फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल. हे पहिलं सांगितलं पाहिजे आणि फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूल नुसार इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा तिथं संबंध येतो हे पण सांगणं अपेक्षित आहे. आणि नंतर मग ही आफ्टर हाफ रोटेशन ती कशी ब्रश B1 B2 ब्रश कडून B1 कडे आणि B1 कडून B2 कडे कशी ट्रॅव्हल होते ते आपण सांगणं अपेक्षित आहे. तर फ्रेंड्स, इथे आपला हा इलेक्ट्रिक जनरेटर हा टॉपिक हा पॉइंट संपत आहे. हा स्वाध्याय पूर्ण करा आणि पुढील चॅप्टर साठी प्रिपेअर व्हा. धन्यवाद.